हेलो, वेरी गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. इन दिस वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द समरी. व्हाट डू यू मीन बाय समरी? समरी मीन्स अ शॉर्ट रिकॉर्डिंग. रिमेंबर, इन केस ऑफ समरी, अ समरी शुड बी वेरी शॉर्ट. ओके, द समरी इज अ रिकॉर्डिंग ऑफ अवर ओन माइंड. इन द एग्जामिनेशन एग्जाम सॉरी अ पैसेज इज गिवन. पैसेज मीन्स एक्सट्रैक्ट इज गिवन, अ शॉर्ट पीस ऑफ राइटिंग दैट इज आर्टिकल. In short, we may say that this is the passage is given and the instruction is given, read the passage carefully. Now see, read the passage carefully. Carefully word is very important. Without carefully reading, we cannot write the summary. So the passage is given and the instruction is given, write down the short summary of the given passage and suggest a suitable title. Title is very must. In this year, that is in the board examination of 2021, summary is asked of 3 marks. Okay, summary has given only 3 marks. 1 mark is given for title and the 2 marks are given for writing extract. Now see, extract means saransh. Write the summary. Summary means summarize. बघा, आपण एखाद्या टॉकीजमध्ये पिक्चर बघतो किंवा घरी आपण पिक्चर बघतो, तो पिक्चर कमीत कमी 3 तासांचा असतो आणि तो 3 तास पाहण्यासाठी आपल्याला 3 तास घालवावे लागतात. म्हणजे पिक्चर पाहण्यासाठी 3 तास घालवावे लागतात. आता प्रत्येकाला शक्य होत नाही की 3-3 तास बसायचं आणि पिक्चर बघायचं, पण आपण पिक्चर बघतो. आपण पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला जर कोणी विचारलं, पिक्चर बघितला का तुम्ही? हो. कसा होता? छान होता. कोणता पिक्चर होता? मग पिक्चरचं नाव सांगतो. तर नाव म्हणजे टायटल झालं, समरीचं हे टायटल झालं. आणि ॲक्च्युली पिक्चरमध्ये काय आहे, तर तो पिक्चरमध्ये काय आहे सांगताना त्याला जरी 3 तास पिक्चर पाहण्यासाठी लागले, परंतु त्याला सांगताना जास्तीत जास्त 5 ते 6 मिनटं लागतात. मग ते 5 ते 6 मिनटामध्ये तो संपूर्ण पिक्चरचा जो सारांश सांगतो, त्याच्या मनाने जो जे आयडिया सांगतो, त्याच्या तो पिक्चर ऐकल्यानंतर त्याच्या शब्दामध्ये जो सारांश लिहितो त्याला आपण समरी म्हणतो. मग आता तो समरी सांगताना, त्या पिक्चर सांगताना काय करतो तो? तो ते म्युझिक मायनस करतो. तो काही म्युझिक तोंडाने वाजून दाखवणार नाही. गाणे वगैरे तो म्हणत नाही, कॉमेडी वगैरे तो म्हणत नाही. आणि जे रिपिटेशन जे सीन असतात, वारंवार ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ते सुद्धा तो सांगणार नाही. तो फक्त काय सांगेल, एक हिरो असतो, त्याची परिस्थिती गरीब असते, त्याच्या फॅमिलीमध्ये ॲन्सेस्ट्रल भांडणं असतात, म्हणजे वांशिक काही वाद असतात, आणि ते फॉल इन लव्ह विथ इच अदर अँड द फॅमिली वॉज व्हेरी अगेन्स्ट ऑफ देअर मॅरेज, बट दे इलव्ह विथ इच अदर अँड दे गेट मॅरिड. ते पळून जातात, लग्न करतात आणि पिक्चर संपतो. एवढंसं सांगण्यासाठी त्याला 3 तास लागतात. हे योग्यच आहे. बघा, काही लोकांना अशी सवय असते की थोडक्यामध्ये एखादी गोष्ट सांगायची असते, परंतु कमीत कमी ते 2 ते 3 मिनटं घेतात आणि ऐकणाऱ्याचा अंत पाहतात. तर या ठिकाणी समरीची कला ही विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला टॉपिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंगचे 3 मार्क्स खरं म्हटलं तरी आपले फुकटचे मार्क्स असतात. अतिशय सोप्या पद्धतीने समरी आपण परीक्षेमध्ये लिहू शकतो. फक्त एकच करायचं की दिलेला जो पॅरेग्राफ असेल तो पॅरेग्राफ आपण एकदा वाचायचा, व्यवस्थित वाचायचा आणि डबल वाचायचा. डबल वाचताना आपल्या लक्षामध्ये येतं की कोणत्या गोष्टी पुन्हा पुन्हा दिलेल्या आहे, कोणती उदाहरणं दिलेली आहे, कोणते डिटेल्समध्ये दिलेलं आहे, की ज्याची पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन केलेलं आहे, की हे न करताही आपल्याला ही कल्पना समजते. थोडक्यामध्ये काय करायचं, संपूर्ण 1 लाईन वाचून घ्यायची, संपूर्ण म्हणजे जिथून सुरू झाली तिथे फुलस्टॉप येईपर्यंत. आणि आपण त्याच्यामध्ये काय काय वगळू शकतो, काय मिनिमाइज करू शकतो, हे आपण आपलं ठरवायचं. म्हणजे एक मोठी लाईन जी दिलेली असेल ती संपूर्ण वाचायची आणि त्याची शॉर्ट करायची. असं स्टेप बाय स्टेप आपण करत जायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला समरी ही एकाच पॅरेग्राफमध्ये लिहावी लागते, त्याला डबल पॅरेग्राफ करायचा नाही. एकाच पॅरेग्राफमध्ये लिहायची, सुरुवातीला आपल्याला टायटल देऊन टाकायचं आणि ती पॅरेग्राफ पूर्ण वाचायचा. वाचल्यानंतर आपण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कच्चा उतारा करू शकतात, कच्ची समरी करू शकतात. म्हणजे जे मोठं सेंटेन्स दिलं असेल त्याच्यामध्ये काय काय गोष्टी मला मिनिमाइज करता येतील, काय काय ओमिट करता येतील. ओमिट म्हणजे वगळणे, मिनिमाइज करणं म्हणजे कपात करणे. काय काय करता येईल मला, की जेणेकरून त्याचा अर्थ बिघडणार नाही, परंतु त्याची जी पाल्हाळ आहे, जे लेंथ आहे, जी लांबी आहे, ती आपल्याला कमी करता येईल. आपण तुम्हाला परीक्षेमध्ये, मला आठवते आम्ही जेव्हा शाळेमध्ये असायचो, आमचे आम्हाला सांगितलं जायचं समरी म्हणजे काय, वरच्या लाईन सोडून द्यायच्या, खालच्या लाईन सोडून घ्यायच्या, मधलं लिहायचं.
आता याचा अर्थ असा होतो की कधीही प्रस्तावनेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं असतं आणि एंडिंगमध्ये कन्क्लुजन केलेलं असतं, त्यामुळे बिगिनिंग बरोबर नसते, बिगिनिंगची गरज नसते आणि एंडिंगची गरज नसते. मध्यम जो असतो की ज्याच्यामध्ये खरं मेन आयडिया सांगितली जाते, म्हणून त्या पद्धतीने आम्ही सुद्धा समरी तशीच लिहिलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की समरी आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये लिहायची आहे आणि लिहिताना आपल्याला एकच करायचं आहे की नेमकं काय करायचं आहे. समरीमध्ये आपण जेव्हा पहिला वाचतो, वाचल्यानंतर आपल्याला नेमकं काय समजतं ते समजणं आपल्याला उतारामध्ये दिलेल्या घटनाक्रमानुसारच लिहावं लागेल. तुम्हाला खालचं वरती, वरचं खालती करता येणार नाही. ओके, तर बघा, बघू आपण शॉर्टमध्ये समरी म्हणजे काय. आता बघा, आपल्या पुस्तकामध्ये थर्ड सेक्शन दिलेला आहे रायटिंग स्किलमध्ये, आणि त्या रायटिंग स्किलमध्ये 3.1 मध्ये पहिला टॉपिक दिलेला आहे समरी. आय थिंक पेज नंबर इज 135. ओके, तर तुम्ही सुद्धा पेज नंबर 135 उघडायचं आणि बघा काय दिलेलं आहे. तिथे म्हटलेलं आहे समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स. आता रीडर्स म्हणजे कोण? स्टुडंट्स. समरी म्हणजे काय की विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये, थोडक्यामध्ये जी माहिती आपण लिहितो त्याला आपण काय म्हणतो? समरी म्हणतो. इथे परत दिलेलं आहे टू समराइज मीन्स पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मीन्स अ ग्रॅज्युअली द आयडियाज आर गिवन. हळूहळू कोणत्या क्रमानुसार त्या घटना सांगितलेल्या आहे तो घटनाक्रम आपल्याला बदलवायचा नाही आहे. नाहीतर वरती घटना दिलेली आहे 1961 मध्ये अशी घटना घडली होती आणि खाली दिली आहे 1991. तुम्ही 1991 ची घटना वरती घ्याल आणि 1961 ची खाली घ्याल तसं चालणार नाही. तर आपल्याला क्रम बदलायचा नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? कटिंग करायची आहे. कटिंग करायची आहे म्हणजे आपल्याला ते शब्दामध्ये कपात करायची आहे की ज्या शब्दा अनावश्यक आहे ते अनावश्यक आपल्याला काढायचे. आता बघा आपण कसं म्हणतो, आय एम टू वीक टू वॉक. मी इतकी अशक्त आहे की मला चालू शकत नाही. हे एकदम शॉर्ट झालंय. आपण असे म्हणू शकतो आय एम सो वीक दॅट आय कॅनॉट वॉक. एवढं लांबलचक घ्यायची गरज नाही आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स तर आपल्याला सिम्पल करायचं आहे. जितकं तुम्ही सिम्प्लिफिकेशन कराल, जितके तुम्ही विषय डेकोरेटिव्ह लँग्वेज वापरणार नाही, एकदम सिम्पल लँग्वेज वापरायची आणि शॉर्टमध्ये लिहायचं. तर बघा, समरी इज अ रेकॉर्ड मीन्स अ रेकॉर्डिंग ऑफ अवर ओन माइंड. ओन माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट आर द आयडियाज यू गेट आफ्टर रिडिंग द पॅरेग्राफ, दिस इज द समरी. सपोज वी लिसन बुलेटिन ऑन टेलिव्हिजन. बुलेटिन मीन्स बातम्या. सपोज सो मेनी टाइम वी लिसन बुलेटिन, बातम्या ऑन टेलिव्हिजन. अँड आफ्टर सम टाइम इफ समवन आस्क यू व्हॉट वॉज द बुलेटिन, आजच्या बातम्या काय होत्या, देन वी टेल देम व्हेरी शॉर्टली. ओके, व्हेरी शॉर्ट बुलेटिन इन व्हेरी शॉर्ट वर्ड्स. सो व्हेन वी टेल देम किंवा व्हेन वी टेल अनादर अ शॉर्टकट ऑफ द बुलेटिन, इट इज कॉल्ड द समरी. समरी मीन्स टू असेंबल द पॉइंट्स. असेंबल मीन्स रचना करणे. पॅरेग्राफमध्ये, सॉरी, परीक्षेमध्ये जो पॅसेज दिला असेल त्या पॅसेजमध्ये 2 असतील किंवा 3 असतील पॅसेज असतील, त्या पॅसेजचा क्रम आपल्याला बदलायचा नाही आहे. टू असेंबल, टू अरेंज द आयडियाज इन स्टेप बाय स्टेप. मीन्स स्टार्टिंग टू द एंडिंग. दॅट इज वी शुड नॉट फरगेट व्हॉट इज द बिगिनिंग. यस, मे कीप द बिगिनिंग at the right place and ending at the right place. That is, you should not change the order of the passage. Summary should be in one and only, summary should be right in one and only one paragraph. Remember, this point is very important. Write the summary only in one paragraph. Do not make second paragraph. Okay, because this is a short summary, so we should not make the another paragraph. Okay. Now see, what things we should remember while summary. Cut unnecessary words. Unnecessary words. अनावश्यक शब्द काढायचे. मग हा शब्द कोणकोणते असतात? एक्झाम्पल्स असतात, रिपिटेशन असेल, डेट असेल, अगेन फिगरेटिव्ह लँग्वेज असेल, डेकोरेटिव्ह लँग्वेज असेल. हे शब्द आपल्याला काय करायचे आहे? काढून टाकायचे. दुसरी गोष्ट दिलेली आहे, समरी दॅट कॉन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया. मेन आयडिया मीन्स अ सिनॉप्सिस. सिनॉप्सिस मीन्स समरी. समरी मीन्स अ सारांश. नाव सी पेज नंबर 136. हियर पॉइंट्स आर गिवन. डूज ऑफ समरी रायटिंग. रीड अँड रीरीड द पॅसेज.
very easy. Read and reread the passage. Remember that if you observe, if you listen this video very carefully, this you will not get any difficulty while writing summary. While writing summary, before appearing for the examination, we should read our textbook. The textbook is 99% solve our problem. But what happens, students do not read the textbook very carefully and directly appear for the examination, and they get confused, and so they do not get the maximum mark. So remember, students, our textbook is very easy. If you go through textbook and listen or read the textbook, you will not face any difficulty. Now see page number 136, do's of summary writing. Summary writing madhe apan kay kay karayla paije, to read and rewrite the read and reread the paragraph. Read and reread. Vacha and re manje punha vacha. Ek veda samajlo asel tar don veda samaj. Baga kahi na savay aste ki ekhadi goshta ekda samjat nahi tar tyala te double sangave lagte. Double sangte tya dokyamadhe fix baste. Ani aplo baga human mind suddha asa ahe, repetition kela asel tar aplyala lavkar avagat hote. Tar he repetition parikshemadhe karnyacha agodar aplyala gharis karayche ahe. कोणत्याही आपल्या पुस्तकातला एक पॅरेग्राफ घ्यायचा, आणि त्या पॅरेग्राफ समजा आता 10 ते 12 ओळीचा असेल तर आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये तो कसा करता येईल, आणि त्या पॅरेग्राफ केल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे हे एका शब्दामध्ये आपण जे सुचवतो त्याला आपण शीर्षक म्हणतो, त्याला आपण टायटल म्हणतो. टायटलवरतीच लिहायचं. समरी शब्द स्पेलिंग बरोबर लिहायचं. बरेचसे विद्यार्थी काय करतात, समरीचं स्पेलिंग SUMMERY लिहितात, इथे रॉंग इम्प्रेशन पडतं. मग परीक्षकाला काय वाटतं की विद्यार्थ्याला समरीचं स्पेलिंग लिहिता येत नाही. द स्पेलिंग इज ऑलरेडी गिव्हन इन द क्वेश्चन पेपर. म्हणजे हाऊ स्टुडंट इज व्हेरी केअरलेस. तर विद्यार्थ्यांना आपल्याला येत नसेल तर स्पेलिंग व्यवस्थित बघा. समरी खाली लिहायचं. टायटल, टायटल स्पेलिंग सुद्धा व्यवस्थित लिहा. TITLE मुलं लिहितात TITAL, इथे तुमचं रॉंग इम्प्रेशन पडते आणि आपले मार्क्स जातात. तो समरी स्पेलिंग ARY, टायटल TITLE, आणि टायटलच्या समोर 2 कोलन द्यायचे, आणि टायटल नेहमी सिंगल इंटू इनोटेड कॉमामध्ये लिहा. आणि नेक्स्ट खालच्याच लाईनमध्ये तुम्हाला 7 ते 8 ओळीमध्ये काय लिहायचे आहे, समरी लिहायची. तर पहिल्यांदा काय करायचं, तो पॅरेग्राफ वाचायचा आणि पुन्हा पुन्हा वाचायचा. तर परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा वाचायला इतका वेळ नसतो, तर आपण ती प्रॅक्टिस घरीच करायची. दुसरी गोष्ट आहे, वाचतानाच आपल्या मनामध्ये एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये मेन आयडिया कोणत्या दिलेल्या आहेत. नंतर दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन. या पॅरेग्राफमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कशाविषयी माहिती सांगितली आहे, की जी माहिती एकदम लेंथमध्ये सांगितलेली आहे आपल्याला शॉर्टमध्ये करायची. फाईन, एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. आपल्याला समरी करताना एक लक्षात ठेवा की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, की ह्या आयडिया ज्या दिलेल्या आहे, या आयडिया आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये कशा सांगता येतील ते आपण बघायचं आहे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन. पॅरेग्राफ करताना, समरी करताना काय करायचं, आपण त्या उत्तराला प्रश्न विचारायचे की ही जी माहिती दिलेली आहे, ही माहितीचा उद्देश काय आहे. हा जो उद्देश दिलेला आहे, हा याचा उद्देश म्हणजेच ही मेन आयडिया झाली. म्हणजे आपण नुसता तो उद्देश लिहिला तरी चालतो. कनेक्ट द सेंटेन्स युझिंग लिंकर्स. आता बघा, तुम्हाला शॉर्ट सेंटेन्स करायला सांगितलं, याचा अर्थ असा नाही की फॉर एक्झाम्पल वी मे से दॅट द पॅरेग्राफ इज अबाउट कोरोना व्हायरस. तर कोरोना व्हायरस COVID-19, यूज द मास्क, सॅनिटाईज युअर सेल्फ, हँड वॉश रेग्युलरली. डू नॉट मेक द शॉर्ट सेंटेन्सेस, इफ दिस इज व्हेरी इलिगल. शॉर्ट सेंटेन्स मीन्स मिनिंगफुल शॉर्ट सेंटेन्सेस बाय यूजिंग अ लिंकिंग वर्ड्स. लिंकिंग वर्ड्स मीन्स इन शॉर्ट, सो, मेन व्हाईल, सडनली, ॲक्च्युली. ओके, रिमूव रेड्युडंट वर्ड्स. आता रेड्युडंट वर्ड्स मीन्स रिड्यूस वर्ड्स, अननेसेसरी वर्ड्स काय करायचे आपल्याला, रिमूव्ह करायचे, अनावश्यक शब्द काढायचे आहे. रेड्युडंट मीन्स अननेसेसरी वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. की मीन्स महत्वाचे सेंटेन्स. कमीत कमी शब्द आपल्याला घ्यायचे आहे की जे फक्त महत्वाचे असतील. ओमिट डिटेल्स. जे डिटेल्समध्ये दिलं असेल ते डिटेल्स आपल्याला लिहायचे नाही, आपल्याला फक्त शॉर्टमध्ये लिहायचं आहे. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. डू नॉट ॲड युअर ओन ओपिनियन. नाव सी, रिराईट द समरी इन युअर ओन वर्ड्स बट नॉट युअर ओन आयडिया. रिमेंबर, तुमच्या मताला त्यामध्ये महत्त्व नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे की दिलेल्या पॅरेग्राफमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तुमचं माइंड त्यामध्ये इंटरप्रेट करायचं नाही आहे, तुमचं मत तिथे व्यक्त करायचं नाही आहे. थोडक्यामध्ये समरीचा अर्थ असा होतो की आपण दिलेला पॅरेग्राफ वाचायचा आणि थोडक्यामध्ये त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपल्याला मोजक्या शब्दामध्ये लिहिणं म्हणजे समरी. तर बघा, परीक्षा तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये 138 दिलेलं आहे.
ओके 138 पॅरेग्राफ वाचायचा तुम्हाला आणि तिथे एक समरी दिलेली आहे, लर्निंग डिसॅबिलिटी हँडल विथ केअर. तर तुम्हाला ही समरी दिलेली आहे, तर मला एक तुम्हाला एक उदाहरण सांगायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघायचा, पेज नंबर 138 उघडायचं आणि तिथे दिलेलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड, रीड द पॅसेज अँड राईट इट समरी अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप. दो स्टेप्स आर गिवन, ओके मे बी यू फॉरगेट द स्टेप, बट लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली अँड इन द टेक्स्टबुक 138 रीड द पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड द समरी. तुम्हाला ती समरी करायची आहे पेज नंबर 138 आणि ती परीक्षेमध्ये, सॉरी तुम्हाला घरी हे पूर्ण बघा, आता हे किती दिलेले आहे, 12 ओळी दिलेले आहे, त्या 12 ओळीची समरी तुम्हाला कमीत कमी 6 ओळीमध्ये करायची आहे. 6 तुम्ही कमी करू शकता. तुम्हाला कोणकोणते शब्द गाढता येतील, कोणकोणते रिपिटेशन टाळता येईल, कोणकोणतं लँग्वेज तुम्हाला कमी करता येईल, लॉंग सेंटेन्सेस शॉर्ट करता येईल, थोडक्यामध्ये टायटल सुचवायचं आणि मला व्हॉट्सअप ग्रुपवर तुमची समरी करून पाठवायची. ओके okay?